भारतामध्ये हेरगिरीसाठी पाकिस्तानी हनी ट्रॅप। पाक सुंदरीच्या जाळ्यामध्ये एक जवान अडकला, बंगालचा शांतीमोय राणा हनी ट्रॅपमध्ये अडकला। भारतीय लष्कराची गोपनीय माहिती त्यांनी पुरवली, युद्धाभ्यासाचे व्हिडिओ आणि फोटो त्यांना पाठवले। जवान शांतीमोय राणाला अटक करण्यात आलेली आहे। राजस्थान CID ची ही मोठी कारवाई आहे। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तानी हनी ट्रॅप आणि याच्यामध्ये एक जवान सापळ्यात अडकलेला। सोनाली शिंदे आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडल्या गेल्या। सोनाली, आपण बघतोय हा हनी ट्रॅपचा सगळा प्रकार, याच्यामध्ये जवान अडकला, त्यांना आपल्याकडची गोपनीय माहिती त्यांनी पुरवली, पण अशा पद्धतीचे प्रकार हे यापूर्वीही आपण बघितलेले आहेत। आणि एकूणच आपण बघतोय की जे आपलं सगळं सैन्य दल आहे याच्यातली माहिती घेण्यासाठी अशा पद्धतीचे प्रकार हे बघायला मिळालेले आहेत। अगदी सुहास सर, अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की भारतीय सैन्याला पाकिस्तानी तरुणींच्या मार्फत पाकिस्तान सैन्य हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते, आणि त्यातूनच आता हा एक प्रकार समोर आलाय। शांतीमोय राणा पश्चिम बंगालचा राहणारा जवान आहे। 2018 पासून तो भारतीय सैन्यात काम करतोय। त्याला 25 जुलैला राजस्थानच्या CIDने अरेस्ट केलेली आहे। 2 मुली आहेत, गुरनूर कौर हे जिचं मुख्य नाव आहे आणि अंकिता नावाने आणि तिच्याबरोबरच आणखी एक निशा नावाच्या व्यक्तीच्या नावाने त्याच्यासोबत चॅट सुरू होते। सोशल मीडियावर या संदर्भातलं संभाषण सुद्धा CIDला, राजस्थान CIDला सापडलेलं आहे, आणि त्यानंतरच या जवानाला अटक करण्यात आलेली आहे। या जवानाकडून आपल्या ट्रेनिंगचे वेगवेगळे व्हिडिओ, त्याचबरोबर जे प्लॅनिंग आहेत त्याच्या काही महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामार्फत त्यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे सुद्धा काही पुरावे समोर आलेले आहेत, आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचा सुद्धा वापर करण्यात आला, आणि यामार्फतच ही सगळी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटला, ह्या जो दोन हनी ट्रॅपसाठी वापरण्यात आलेल्या जो दोन मुली किंवा महिला ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। यासोबतच इतरही काही लोक यामध्ये सापडतात का याचा सुद्धा शोध सध्या घेतला जातोय, आणि राजस्थान CIDची मोठी कारवाई मानली जाते। धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या या माहितीबद्दल।